महोत्सवाचे निमंत्रक माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील तुम्हाला सगळ्यांना संबोधित करणार आहेत. माझ्या बरोबर आहेत या महोत्सवाचे सहसंयोजक सुवर्णा बांगुरकर आणि नैनिश देशपांडे. हे संपूर्ण व्यवस्थापनाची ग्लोबल पुलोत्सवाच्या जबाबदारी सांभाळणार आहेत आणि माझे सहकारी सतीश जकातदार. आम्ही सर्वजण आज तुमच्याशी संवाद साधतो आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की कोविडच्या काळामध्ये दुर्दैवानी पुलोत्सवच असं नाही तर देशभरातले जगभरातले संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम हे ठप्प झाले होते आणि जसजसं कोविडच्या आक्रमणानंतर आपलं सर्वसामान्य जीवन नॉर्मल होत आहे तसतसं हे सगळे महोत्सव आता सुरू होत आहेत आणि आशयचं ग्लोबल पुलोत्सव असेल, एशियन फिल्म फेस्टिवल असेल, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असेल, किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असेल, हे सगळे आता रुटीनमध्ये सुरू होतील. आमचं भाग्य आहे की ग्लोबल पुलोत्सवाच्या निमित्ताने दादांच्याकडे आम्ही गेलो, त्यांना विनंती केली की दिमागदार ग्लोबल पुलोत्सव ज्याची परंपरा गेली 20 वर्षांची आहे हा पुन्हा एकदा जगातल्या पर्यावरण प्रेमींसमोर त्याचबरोबर कुलप्रेमींसमोर हा सादर व्हावा आणि आजचा योगही तसाच आहे. काल सुनीताबाई देशपांडेंचा स्मृतिदिन होता आणि आज पुलंचा जन्मदिवस आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की पुलोत्सव हा 8 नोव्हेंबरला कायम सुरू होत राहिला आणि त्याप्रमाणे गेले अनेक वर्ष जी परंपरा आहे ती आता पुन्हा एकदा सुरू होते. म्हणून आजचा योग साधून आम्ही या ठिकाणी ग्लोबल पुलोत्सवाचा संपूर्ण कार्यक्रम आणि आमचा संकल्प या ठिकाणी नामदार चंद्रकांत दादा पाटील घोषित करणार आहेत. सर्वप्रथम मी दादांचं स्वागत करेन आणि ते स्वागत करावी अशी विनंती सतीश जकातदारांना करेन. तर पुणेरी पगडी आणि उपरणं देऊन आपण दादांचं यावेळेस भेटावर स्वागत करू. ग्लोबल पुलोत्सवाच्या निमित्ताने जो नव्याने लोगो क्रिएट केला गेला आहे तुम्ही या ठिकाणी पण पाहता आहात आणि त्याची कल्पना हीच आहे की पुलंची प्रतिभा आहे आणि पुलंच्या बाजूला त्यांचं संपूर्ण साहित्य, त्यानंतर त्यांची वैशिष्ट्य, त्यांचं बहुरूपीत्व ज्यात आहे, असे सगळे कलागुणांचं वैशिष्ट्य असलेलं एक रिंगण आहे आणि तुम्ही पाहताय की ही तरुण पिढी आहे जी वारी घेऊन चालली आहे आणि त्या वारीमध्ये मुख्यत्वे करून जी नवीन सोशल मीडियाची साधनं आहेत, मग फेसबुक असेल, त्याच्यानंतर व्हॉट्सअप असेल, याच्या पलीकडे जाऊन सप्तसूर असतील, साहित्य असेल, चित्रपट असेल, नाटक असेल, इतर कला असतील, याचा समुच्चय ज्या महोत्सवात आहे असा जगभरातला एक असा पुलोत्सव, कारण पुलंचं बहुरूपीत्व या सगळ्यामध्ये होतं त्यामुळे जाणीवपूर्वक हा लोगो असा क्रिएट केला आहे. मी दादांना विनंती करेन की या लोगोचं त्यांनी तुमच्या सर्वांच्या समोर अनावरण करावं आणि सर्वांनी त्याला साथ देईल. मी दादांकडे सुपूर्त करतो आणि दादांना विनंती करतो की या ग्लोबल पुलोत्सवाचे निमंत्रण या नात्याने त्यांनी तुम्हाला संबोधित करावं. मला असं वाटतं की एक अतिशय सविस्तर प्रेस नोट आपल्याला मिळाली आहे ज्यामुळे मला जास्त मांडावं लागेल असं वाटत नाही. आता चित्राव यांनी माहिती दिल्याप्रमाणे 2 वर्षाचा जो अतिशय मानसिकदृष्ट्या
बिकट काल काल गेला की ज्याच्यामध्ये काय होईल याची एक अनिश्चितता होती. काही करायला जावं तर मनामध्ये भीती होती. आणि त्यामुळे समूह ॲक्टिव्हिटी ज्याला म्हणून एकत्र येऊन एखादी गोष्ट करणं हे जवळजवळ बंद झालं होतं. तर त्या पार्श्वभूमीवर आता सगळे सणही मोठ्या प्रमाणावर साजरे व्हायला लागले, सगळे उत्सवही साजरे व्हायला लागले. तसा वर्षानुवर्ष अतिशय नियमित चाललेला, जवळजवळ 20 वर्ष नियमित चाललेला पुलोत्सव यावर्षी पुन्हा दिमागात सुरू करायचा आहे. एकूणच मी अशा सगळ्या गोष्टी ह्या समाजामध्ये प्रस्थापित झाल्या पाहिजेत, रुजल्या पाहिजेत, पुढे गेल्या पाहिजेत, तरुण पिढीलाही त्या भावल्या पाहिजेत अशा आग्रही मताचा आहे. आणि नुसतं मतं नाही तर त्याच्यासाठी व्यवहारामध्ये काही कृती करणाराही आहे. आत्ताच आम्ही एक गमतीदार स्पर्धा आयोजित केली आहे, जी पण आपल्यापर्यंत एकदम दिवसात पोचेल, की आपण सगळेजणं आपल्या लहानपणी आपल्या आईच्या किंवा आजीच्या गोष्टी ऐकत वाढलो. त्यामुळे शिवाजी महाराज आपल्याला शाळेत कमी कळले पण आईच्या गोष्टीत जास्त कळले. ते सगळं बंदच होत चाललं. म्हणून मग गोष्ट सांगण्याची स्पर्धा आम्ही घेतो आहोत. कोथरूड स्तरावर आता घेतो आहोत, थोडा प्रतिसाद चांगला आहे असं लक्षात आल्यानंतर शहर स्तरावर येऊ. त्याचं कारणच आहे की या सगळ्या गोष्टी मेहनतीने आपल्याला रुजवायला लागतील. किंवा आमचं एक फिरतं ग्रंथालय चालतं, त्याला आम्ही 1 रुपये फी घेत नाही आणि डिपॉझिटही घेत नाही. त्याचे 1300 मेंबर झाले, त्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणून 12 तारखेला एक मोठा कार्यक्रम आहे आणि त्या लेखकाचं त्यानिमित्ताने मांडणी आणि चर्चा आहे. तर तसंच हा 20 वर्ष नियमित चाललेला पुलोत्सव आता सुरू करताना जरा अधिक मोठ्या प्रमाणात करावा, त्याचा रीच जास्त असावा. म्हणून देशातल्या 23 शहरांमध्ये हा होईल आणि जगातल्याही 5 खंडांमध्ये आपल्याला प्रेसनोटमध्ये त्या शहरांची यादी पाहायला मिळेल आणि तिथे आपल्याला जायचं असेल तर आम्ही जाण्याची पण व्यवस्था करू. असा एक जागतिक स्तरावरचा हा पुलोत्सव आपल्याला करायचा आहे की ज्याच्यामध्ये पु ल देशपांडेंची साहित्य कृती जशी पोचवायची आहे तसं या विषयातली तरुणांमधली सुद्धा उत्सुकता आणि त्यातलं त्याचं आकलन वाढवण्याचा प्रयत्न आहे. प्रामुख्याने पुण्यामध्ये त्यात अधिक कल्पकतेने आपण करू. मी आता मगाशी म्हटल्याप्रमाणे मी कन्व्हिन्स आहे या विषयासाठी हा एक भाग झाला. तोपर्यंत मी राज्याचा उच्च शिक्षण मंत्री पण झालो, त्यामुळे ज्यावेळेला ही सगळी मंडळी आली त्यावेळेला निमंत्रण मी स्वीकारलं आहे आणि खूप ताकदीने मी याच्यामध्ये वेळ देणार आहे. सगळ्या शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला मी हा आग्रह धरणार आहे की तुम्ही याच्यात पुरेशी मदत केली पाहिजे, पुरेसा वेळ दिला पाहिजे. आणि देशातलेही सुदैवाने विद्यार्थी परिषदेचा ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी म्हणून प्रत्येक राज्यामध्ये त्या काळात विद्यार्थी होते आणि अक्षर खूप मोठे झाले असे मोठे नेटवर्क माझं आहे, ते पण मी या ठिकाणी वापरणार आहे. मला असं वाटतं की प्रेस नोट ही सविस्तर आहे आणि साधारणतः स्वरूपही मी आपल्यासमोर मांडलं. त्यामुळे यातले 1-2 प्रश्न असतील तर आपण विचारू आणि नंतर मग आपल्या मूळ मुद्द्याकडे आपण येऊ. राज्य सरकारचं योगदान किती असतं? अगदी प्रश्नामुळे मला बरं वाटलं की ह्याला अनुरूप सुद्धा प्रश्न आहे. तर मी गेल्याच आठवड्यामध्ये चित्रावजींच्या नेतृत्वाखाली 4 जणांना मुंबईत घेऊन गेलो. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार जे खूप अशा विषयांमध्ये उत्साही असतात, त्यांना आम्ही एक पत्र दिलं आहे. त्याचं एक अंदाजपत्र दिलं आहे की आपल्याला महाराष्ट्रामध्ये ह्याला खर्च किती येईल आणि त्यांनी लगेचच त्याच्यावर रिमार्क लिहिला आणि त्याचं स्पीड ज्या प्रकारचं आहे ते पुण्यात पोहोचेपर्यंत त्यांना त्याचा नंबरही आला की हा तुमच्या पत्राचा नंबर आहे आणि पाठपुरावा तुम्ही करा. तर शासन म्हणून निधी मिळेल आणि त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं मी हा आग्रह धरणारच आहे की त्या जिल्ह्याच्या नियोजनमधून हे हेड आहे की नाही बघायला लागेल, पण आहे असं माझं मत आहे. अदरवाईज यानिमित्ताने हे हेड क्रिएट करू मी. म्हणजे मग जिल्ह्याचा नियोजनचा स्कोप इतका तर आपल्या पुणे जिल्ह्याचा 1000 कोटीचा आहे. या त्यांना एका कार्यक्रमाला एका शहरात 32 लाख खर्च येणार, तर आम्ही 10-12 लाख रुपये नियोजन देऊ शकतो. तर हेड क्रिएशनची एकदा स्थिती पाहतो. ॲक्टिव्हिटीज काय काय असतील?
आहे खरं प्रेस प्रेस नोटमध्ये मेन्शन केलंच आहे, तरी देखील काही हायलाइट्स एक दोन तीन मिनिटात मी सांगतो. पहिलं म्हणजे हा जो महोत्सव आहे तो 8 नोव्हेंबर म्हणजे आजपासून ते 8 नोव्हेंबर 2023 या वर्षभरात सगळीकडे होणार आहे, हे पहिलं. दुसरं म्हणजे प्रत्येक ठिकाणी मान्यवरांची एक सल्लागार समिती आणि कार्यसमिती असेल, त्याच्याबरोबर आपली जी परंपरा आहे पुलोत्सवाची, प्रत्येक ठिकाणी पुलांच्या नावाचे सन्मान हे त्या त्या रिजनमधल्या व्यक्तींना किंवा संस्थांना आपण प्रदान करू. एक महत्त्वाची गोष्ट या निमित्ताने आपल्याला करायची आहे की पुलं असतील किंवा अन्य साहित्यिक असतील तर आय लव्ह PL हे कॅम्पेन आपण सर्व शाळा आणि महाविद्यालयातनं चालवणार आहोत, ज्याचं उद्घाटन ज्याचा शुभारंभ हा सचिन तेंडुलकरने केला होता. दुर्दैवाने करोनाच्या काळात आम्हाला कॉलेज आणि शाळांमध्ये जाता आलं नाही, परंतु शाळेतल्या मुलांना आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना याची गोडी वाढावी याच्याबद्दल, एकूणच पुलं आणि अन्य साहित्यिक मराठी भाषा हे मराठी भाषेचा अभिरूप दर्जा हा एक महत्त्वाचा विषय आहे, तर यानिमित्ताने हा एक प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि ज्या संस्था आहेत, पुला अकादमी असेल, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय असेल, फिल्म्स डिव्हिजन असेल, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा असेल, या सगळ्यांमध्ये NCPA असेल, या सगळ्यांमध्ये पुलांचा संचार आणि पुलांविषयी ज्यांना आदर आहे अशा सर्व संस्थांचा सहभाग आम्ही घेणार आहोत. आणि हा महोत्सव म्हणजे सबकुछ पुलं असणार आहे, म्हणजे पुलांच्या बहुरंगी पैलूंचं दर्शन घडवणारे 16 कार्यक्रम आम्ही नव्याने तयार करणार आहोत, ज्याच्यामध्ये पुलं परिवाराचा मोठा सहभाग आणि हातभार असणार आहे. कारण पुलांचं जे काही दुर्मिळ दृश्यफिती आहेत ते श्रद्धानंद ठाकूर असतील किंवा अन्य लोकांनी त्यावेळेपासून जे जतन केलं आहे ते सुदैवाने आम्हाला काही प्रमाणात सुनीताबाईंनी आणि आत्ता पुलांच्या कुटुंबियांनी आम्हाला दिलं आहे, त्याच्यावरून आपण दर्जेदार 16 कार्यक्रम निर्माण करणार आहोत की ज्यामध्ये अनेक मान्यवर सहभागी होतील. म्हणजे एकूण ग्लोबल पुलोत्सवात 1000 पेक्षा जास्त कलाकार हे नामांकित कलाकार यामध्ये सहभाग देतील. आणि शहरं मी तुम्हाला दिली आहेत, परदेशातली शहरं दिली आहेत, त्यामुळे एकूणच हा महोत्सव हा दर्जेदार असेल आणि सर्व ठिकाणी स्थानिक कलाकारांना वाव मिळेल. म्हणजे जसं की संहिता सेंट्रली असेल पण ज्यामध्ये स्थानिक कलाकार पण पार्टिसिपेट होऊ शकतील, काही स्पर्धात्मकरित्या आत येतील किंवा काही हे मान्यवर म्हणून आम्ही आमंत्रित केले जातील, तर अशा प्रकारची या महोत्सवाची रचना आहे. त्याचा अशा करता आहे की आपण आता समजा पुण्याचा, मुंबईचा, ठाण्याचा असा महोत्सव म्हटला तर तो मोठ्या प्रमाणात आणि 7 दिवसांचा होतो, म्हणून त्याला अ शहर म्हणतो. ब शहरं म्हणजे जसं की आपण बघितलं की जळगाव आहे, सांगली, मिरज आहे, ही ब शहरं अशा करता की तिथे 4 किंवा 5 दिवसाचा महोत्सव होणार, कारण तिथली क्षमता एकूण संयोजकांची आणि ह्या सगळ्याचा विचार करून प्रत्येकाशी बोलणं झालं आहे आणि त्याप्रमाणे अ आणि ब शहरं, त्याप्रमाणे बजेट पण बदलतं प्रत्येक ठिकाणी, त्यामुळे अशा रचनेसाठी आणि सोयीकरता अ आणि ब आपण असं वर्गीकरण केलं आहे. असं आहे की तुम्हा सर्वांना कदाचित माहिती असेल की पुलंचं चित्रमय स्वगत हे अत्यंत गाजलेलं पुस्तक होतं, की पुलंचा संपूर्ण कारकिर्दीचा हा फोटोग्राफ्समधनं आढावा घेतला होता, परंतु त्याच्यानंतरचं पुस्तक हे पुन्हा आलं नाही आणि ते आउट ऑफ प्रिंट देखील बऱ्याचदा झालेलं आहे. तर एक पुलांवर समग्र असं पुस्तकाची निर्मिती करावी, कॉफी टेबल बुक ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीची निर्मिती करावी. आणि तुम्हाला माहिती असेल तर जब्बार पटेलांनी पुलवृत्तांत हा शेवटचा लघुपट किंवा दीर्घ लघुपट म्हणू आपण, तो निर्मिती त्याची केली, त्यानंतर पुलांचं कंपाईल्ड असं लघुपट ज्याला आपण म्हणू शकतो किंवा चित्रपटाची निर्मिती असेल ही होऊ शकली नाही. पुलं परिवारांनी 2 वर्षापूर्वी एक प्रयत्न केला, त्यांच्या भाषणांचे संबंध कंपायलेशन करून एक लघुपट तयार केला, तर असाच एक वेगळा अनोखा लघुपट विशेषतः इंग्लिशमध्ये, की जो ग्लोबली पण पुलंचं महतीही अर्थात मराठीत असणारच आहे, अन्य भाषातही तो निर्मिती केली जाईल, जेणेकरून
पुलंचं साहित्य आणि पुलंचं बहुरूपित्व हे जगभर प्रसारित व्हावं, जगभरातल्या लोकांपर्यंत जावं हा यामागचा प्रयत्न आहे. अजूनही काही हो हो चालेल. राज्यभरात कालपासून एक गोंधळ उडालाय सत्तारवाडीच्या स्टेटमध्ये. हे राहुदेत की यांना उतरू देत आम्ही उतरू. एवढंच म्हणा की हे जे म्हणतील त्यांच्याशी आम्ही सहमत आहोत असं नाही. त्यांच्या वतीने मी म्हणून टाकलं की हे जे म्हणतील त्याच्याशी आम्ही सहमत असूच असं नाही असं. बोला. अब्दुल सत्तारांच्या स्टेटमेंटवरून खूप गदारोळ होतोय, त्याच्यावरनं ते माफी मागितली म्हणजे पण राष्ट्रवादी काय ऐकायला तयार नाही. राजीनामा थांबा. असं आहे की मी विशेषतः पुण्यातल्या तुम्हा सगळ्या मित्रांपुढे अनेक वेळा हे मांडलंय अलीकडच्या काही दिवसामध्ये की राज्यातील राजकीय संस्कृती हा एक मोठा चिंतेचा विषय झालेला आहे. मग स्टेटमेंट देणं हाही चिंतेचा विषय, त्याच्यावरच्या प्रतिक्रिया हाही विषय, त्या सगळ्या स्टेटमेंट प्रतिक्रियांना तुम्ही किती विटेज द्यायचा हाही विषय, अशी राजकीय संस्कृती हा एक मोठा चिंतेचा विषय झाला. आणि सगळ्या पक्षांनी एकत्र बसून त्याची एक आचारसंहिता की काय बोलायचं कसं वागायचं ह्याची करायला पाहिजे असं मला वारंवार वाटत असतं. आय एम नॉट अ ऑथॉरिटी. उद्या म्हणजे मी समजा असा पुढाकार घेतला तर त्यात जे अपेक्षित आहे त्या स्तरावरची लोकं येणं सिरियसली बसणं होईल असं नाही. आय एम सो स्मॉल स्मॉल मॅन आणि त्यामुळे याच्यामध्ये कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. कालच्या वाक्यापुरतं म्हणायचं झालं तर ते त्या वाक्याला कोणाची सहमती नाही. स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी हा आग्रह धरला आणि तो व्यवहारातही आणला की ताबडतोब माफी मागितली पाहिजे आणि त्यामुळे माफी मागितली गेली. जसं स्टेटमेंट हा विषय चिंतेचा आहे तसं त्याच्यावरच्या प्रतिक्रियासुद्धा दिलगिरी व्यक्त केल्यानंतर माफी मागितल्यानंतर संपायला पाहिजे असं माझं मत आहे. असं मी मत मांडण्यावरसुद्धा गदारोळ उठू शकतो याची मला जाणीव आहे. पण मला जे म्हणायचं आहे ते मी म्हटलं की बाबा असं होऊही नये आणि त्याच्यावर अशा प्रकारे दिलगिरी व्यक्त केली चूक मान्य केली तर विषय लगेच संपायला हवा असं मला वाटतं. मला आता जुन्या काळात काय झाल्याची यादी करायची नाही कारण मग मी अब्दुल सत्तारांचं समर्थन केलं सवयीने मला करायचं नाही. अदरवाईज आत्ता येता येताच मला संदीप खर्डेकरांनी ती मी पाहिलीच होती अशी एक क्लिप दाखवली ती ऑफ द रेकॉर्ड नंतर आपण बघूया की ज्याच्यामध्ये कोण कुठल्या स्तरावरचा नेता आहे आणि एका महिलेला तो काय म्हणतो आहे. तर त्याचं म्हणून जे मग मी सत्तारांचं समर्थन केलं असं जे मला करायचं नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ शिंदेंच्या बरोबर असणारे आमदार आणि मंत्री कशाला. मी म्हणतोय ना की संपूर्ण महाराष्ट्रामधल्या सगळ्या राजकीय पक्षांना ह्याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे की हे लोकांना बिलकुल आवडत नाही. लोकांचं म्हणणं असेल की तुम्ही विकासावर बोला. आणि त्यामुळे हा जो टार्गेट केलं जातं ना एकनाथ शिंदेचे आमदार मंत्री हे पण चुकीचं आहे. हां खोके या विषयामध्ये ह्या संस्कृत्या सुरू कोणी केल्या महाराष्ट्रामध्ये. आमदारांची खरेदी म्हणजे काही आत्ताच्या सत्ता परिवर्तनात बिलकुल काही झालेलं नाही आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पक्षामध्ये राहून जी घुसमट झाली त्याच्यातून झालं आहे आणि तेही आत्ता पहिल्यांदाच झालं का. अशा प्रकारे पक्षातून बाहेर पडणं दुसऱ्या पक्षावर जाणं सरकार करणं याची सुरुवात काय एकनाथ शिंदेने केली आहे. पण एकनाथ शिंदे त्यांचे आमदार त्यांचे मंत्री हे सुद्धा किती बरोबर आहे. नाही मला काय वाटतं की मी आता पुन्हा एकदा म्हणजे छाती टोक पण असं म्हणेन कारण स्मॉल मॅन मी असूनही एवढं तर इन्फॉर्मेशन एवढी तर माहिती माझ्याकडे असते की या सत्ता परिवर्तनामध्ये नॅरेशन सेट करायला काहीच जात नाही. नॅरेशन सेट केलं गेलं की खोके पण या सत्ता परिवर्तन असं काहीच झालं नाही. ज्या प्रकारची घुसमट चालली होती तत्वाशी मुरड घालणं चाललं होतं त्यातून लोक बाहेर पडले. पण
त्या राज्यात खोका संस्कृती समजा असेल, खोका शब्द टाळू आपण, पण म्हणजे पैशाची देवाणघेवाण किंवा पैशाची देवाणघेवाण पण नाही, पण दुसऱ्या पक्षातल्या लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करणं, याची सुरुवात कोणी केली? महाराष्ट्रात एकनाथ शिंदे देवल होते का? ते होते, कॉलेज विद्यार्थी पण नव्हते त्याला. त्या काळात कोणी केली? किती वेळा शिवसेना फोडली? शिवसेना पहिल्यांदा फुटली का? मग भुजबळांना कोणी बाहेर काढलं? गणेश नाईकांना बाहेर कोणी काढलं? नारायण राणेंना बाहेर कोणी पडलं? मग त्यावेळेला समजा खोका शब्द नव्हता तर पेटी होता. पेटी आणि खोक्यातला फरक माहिती आहे ना? हां, मग त्यांना पेट्या दिल्या असतील. सुरुवात कोणी केली? म्हणजे मग ती दुसऱ्यांनी केली पाहिजे असं माझं मत नाही, आणि ती एकनाथ शिंदेनी बिलकुल केली नाही. त्यांनी लोकांना आव्हान केलं आणि त्या आव्हानाला लोकांनी प्रतिसाद दिला. पण आज एकनाथ शिंदेने काय केलं ह्याचंही समर्थन करायला मी बसलो नाही आहे, पण एकांगी चाललेलं आहे. समजणे वा लोक इशारा काफी. मी कोणाचं नाव कशाला घेऊ? मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये टोप्या फेकण्याचं काम केलं. ज्याच्या डोक्यात बसेल त्याच्या डोक्यात बसेल. पण दादा, प्रत्येक सरकारमध्ये असे एक दोन वादग्रस्त मंत्री असतात, सरकार त्यामुळे बदनाम होतं. तुम्हाला एक समर्थन करत नाही, पण तुम्हाला थोडस त्यात सारवासारव करावं लागतील. मग अशा मंत्र्यांना इलिमिनेट का केलं जात? ते वारंवार वादग्रस्त. मी माझं काय मत आहे की माझ्या गुरुने माझ्या आयुष्यामध्ये मला एक शिकवलं की एक चूक वारंवार करायची, नवीन चूक करायला परवानगी. तर तसं जर वारंवार एखाद्याच्या बाबतीत होत असेल तर करतील ना विचार. एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी खूप समर्थ आहेत. महाराष्ट्रामध्ये 14 ते 19 देवेंद्रजीने असं दाखवून दिलं की वय किती मोठं यावर काहीच नसतं, तुम्ही अतिशय मॅच्युरिटीने राज्य चालू शकता. पहिलं 5 वर्षाचं राज्य आहे 14 ते 19 ज्याच्यात एकदाही बंड झालं नाही. भारतीय जनता पार्टीचा एकही नेता दिल्लीत गेला नाही की देवेंद्रजींना बदला असा. हां, अनेक आंदोलनं केली, अनेक आरोप झाले, पण पूर्ण 5 वर्षाची टर्म पूर्ण होईपर्यंत कोणालाही सरकारला हात लावता आला नाही. देवजींचं वय काय? पण त्या वयात सुद्धा त्यांनी हे करून दाखवलं. तर असा एका अर्थाने सक्षम नेता आपल्या पक्षाला आपल्या दिशेने नेत असतो. तो अशी एक स्वतःची इमेज करतो की नेत्याची इच्छा ही आज्ञा आहे, नेत्याला आज्ञा द्यावी लागत नाही, नेत्याची इच्छा व्यक्त करते असते. एकनाथ शिंदे पण ते करतायत ना. राजीनाम्याची मागणी केली जाते, तोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत मंत्रालयात येऊ देऊ नये असा देखील इशारा राष्ट्रवादीने दिलाय. हा लोकशाहीमध्ये अधिकार काय म्हणावं, काय आंदोलन करावं, हा लोकशाहीमध्ये अधिकार सगळ्यांना आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने अशा प्रकारे मागणी करू नये असं माझं काही म्हणणं नाही आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की विषय हे त्या वेळेला दिलगिरीने संपायला पाहिजेत. तुम्ही म्हणा ना सत्तारांच्या सभेमधल्या माफीने भागत नसेल तर असं बरं. महाराष्ट्रातली राजकीय नाती खूप एका उच्च लेवलची आहे. सत्ताराने पण म्हणावं की मी ऑल द वे पवारसाहेबांच्या घरी चहा प्यायला जातो, हा विषय संपवू. हां, राष्ट्रवादीने म्हणावं की त्यांनी आमच्या कार्यालयात देव बसावं आणि असंच खेळत हा विषय संपवू. त्यांनी जे म्हटलं ते खूप सिरियस आहेत, माझ्यामुळे शंका नाही. ते का म्हणाले, त्याची पार्श्वभूमी काय होती, त्यावेळेला त्यांची मनस्थिती काय होती, कोणी त्याला हे म्हणायला प्रवोक केलं, हे तुम्ही पण विचार केलं पाहिजे ना. की तुम्ही काय पक्षाचे कार्यकर्ते आहात का की ते पक्षाचा अजेंडा चालवायला जरा ते खोके म्हणू देत. तुम्ही किती वेळा खोके 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 चालवणार? हे मित्र या नात्याने मी तुम्हाला म्हणतो. मी सलग प्रवासात होतो, म्हणजे जवळजवळ आजच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी डायरेक्ट मी घरी पोचलो, आवरलं लगेच आलो. मी पण त्या डिटेल्समध्ये जातो आहे. परंतु मला असं वाटतं की ज्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नेहमी टेंभा मिरवायचा त्यांनी दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं कारण नाही. मला ज्या पद्धतीने एखादा विषय वाटतो तो मी माझ्या पद्धतीने मांडतो. त्याला विरोध करण्याची खूप कायदेशीर माध्यम आहे, त्याला कायदा हातात घेणं हे माध्यम नाही असं माझं मत आहे. पण मलाही नेमकं काय झालं आहे काय म्हणजे आता सिनेमात बघायला लागेल काय त्याच्यात घडलं, इतकं काय आक्रमक व्हायला झालं आणि हम करे सो कायदा असं होण्याचं काही कारण नाही. प्रचंड रिस्पॉन्स मिळतो, पण एकीकडे आता हे सरकार खोपा संस्कृती आणि या सगळ्यामध्ये अडकलंय.
राहुल गांधीनं अशा प्रकाराने प्रोजेक्ट करण्याचा काँग्रेसने आतापर्यंत एकूण बहुतेक 13वा 14वा प्रयोग केला. त्या 13व्या 14व्या प्रयोगानंतरही काही 40-50च्यावर खासदारांची संख्या जात नाही आहे आणि 1-2 राज्यांच्यावर राज्यही जात नाही. पण कुठल्याही पार्टीने हार न म्हणता सातत्याने प्रयत्न करायचेच असतात. आता ह्यांची भारत जोडो सुरू असताना पोटनिवडणुका झाल्या त्यात 7 पैकी 5 जागा BJPला मिळाल्याच ना, आणि गुजरात आणि हिमाचलमध्येही दिसत. कशाच्या वादावरून? या वादातला माझा सहभाग इतकाच पुरेसा आहे. नाही, मनसेने काय म्हटलं यावर मी माझी टिप्पणी करण्याचं काहीच कारण नाही. पण मी माझं मत आधीच मांडलं ना, माझं मत आधीच मांडलं की बा मला एखादा विषय भावला तो मी लिखाणात आणला, सिनेमात आणला, कवितेत आणला, लोकगीतांमध्ये आणला, याला काय ऑब्जेक्शनच नाही. कारण काय, तुम्ही असं म्हणा की हे चुकीचं आहे, तुम्ही असं म्हणा हे बघू नका. तुम्ही बळजबरीने त्या थिएटरमध्ये बसणाऱ्या लोकांना मारता कसे काय आणि हा हुसकावून का लावता? तुम्ही बाहेर असे पाट्या घेऊन उभे राहा की हे इतिहासाचं एका अर्थाने चुकीचं दर्शन आहे, असं एवढंच मला वाटतं. तुम्हीच मला जिनेवर येताना काहीतरी सांगितलं ते अर्धवट राहिलं, मी जाताना ऐकणार. तुम्ही असं काही अधिक माहिती आहे का तुमच्याकडे? दादा, या चित्रपटांचा पहिला आक्षेप घेणारे छत्रपती संभाजीराजे यांची सुरक्षा वाढवावी असं पत्र त्यांच्या संघटनेने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. नाही, मला असं वाटतं की हर हर महादेव या सिनेमाच्या बाबतीमध्ये मी एवढंच बोललेलं बरं. कारण नाही, या राज्यामध्ये जो जो असुरक्षित आहे तुमच्या सहित त्या सगळ्यांना पुरेशी सुरक्षा दिली पाहिजे. श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज तर आपले राजे आहेत, त्यामुळे असं काही निर्माण झालं असलं त्याला सुरक्षा वाढवलीच पाहिजे. दादा, गुलाबराव पाटील जे वक्तव्य करतात किंवा अब्दुल सत्तारांनी वक्तव्य केलं त्याच्यावर देवेंद्र फडणवीस काहीच भूमिका मांडत नाहीये, त्यांना कामाचा भार झेपत नाही अशी टीका करतात सुषमा अंधेरेंनी. आता असं आहे की मी मंत्रिमंडळातला एक मंत्री आहे, तर एकूण राज्याच्या नेतृत्वाने जे केलं पाहिजे त्याविषयी मी काही म्हणणं करू नये. नाही, पण तेच ना, तुम्ही आता सांगितलं की फडणवीस एक सक्षम नेतृत्व आहे पूर्ण आपल्याकडे, पण आता ते हतबल दिसत आहे. बिलकुल नाही, असं आहे, मी देवेंद्रजींचं 14 ते 19 आपल्याकडे मांडलं. 1923 आपण पाहिलं की एक सक्षम विरोधी पक्ष नेता कसा असला पाहिजे आणि एकाच वेळेला प्रशासन आणि पार्टी या दोन्हीचं नेतृत्व एखाद्या माणसाने कसं केलं पाहिजे हे देवेंद्रजी वर राज्यशास्त्राच्या पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी संशोधन केलं पाहिजे, इतकं त्यांचं प्रभावी झालं. त्याच्यातून सुद्धा त्यांच्याबद्दलची जेलसी निर्माण झाली की आजपर्यंत आम्हीच होतो, आता हे कुठून नवीन निर्माण झाले, सगळा महाराष्ट्र आम्ही आमच्या बोटावर नाचवणार, तसं देवेंद्रजी आपल्या बोटावर नाचवलं नाही पण तो ॲक्सेप्टन्स निर्माण केला. आता समजा एकनाथजींच्या पार्टीमध्ये म्हणजे बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये असे काही विषय निर्माण झाले तर ते प्रामुख्याने त्यांनी डील केले पाहिजेत. ते कसे देवेंद्रजी डील करतील आणि केलं तर मित्रत्वाच्या नात्याने तुम्हाला मला न दिसता केलं पाहिजे, बरोबर आहे, तर तसं ते करतायत. मी मांडलं ते चुकीचं चाललंय. याच्यातनं एकूण जे काही सरकार सुद्धा अस्तित्वात आता आलेलं आहे, जे 4 महिन्यांचं सरकार आहे, त्या सरकारची पण प्रतिमा यातून डागाळली जाते असं नाही का वाटत? आणि त्यातून तुम्ही कसं बाहेर पडणार? कारण एका बाजूला ते देखील चॅलेंज तुमच्या समोर नाही का? दुसऱ्या बाजूला राहुल गांधींच्या रॅलीला मिळणार प्रतिसाद हा देखील तुमच्या घरी जातात. बाकीचे चिंतेचे विषय तो पण चिंतेचे विषय बोलू शकतो. माझं काय म्हणणं आहे की आमच्या पक्षाची होणारी हानी याची काळजी करण्यासाठी आमचं पक्ष नेतृत्व सक्षम आहे, त्याच्यावर काय करावे कसे करावे याचा विचार होतो. म्हणूनच एकनाथ शिंदे हे अब्दुल सत्तारांच्या वाक्यानंतर काही मिनिटातच त्यांना फोन करून हे सांगतात की तू माफी माग. त्यामुळे असं आहे ना की खूप लवकर आपण जुन्या गोष्टी विसरतो. आपण 2.5 वर्षाचा इतिहास लिहायला बसूया का? मला अजून एका कार्यक्रमाला जायचं आहे, त्याच्यामध्ये काय काय सापडेल, काय काय केलं. म्हणून म्हटलं ना की एक क्लिप तुमच्याकडे पण आहे, आमच्या संदीप गडेकरकडे बघा, एक महान नेता
काय म्हणाला एका महिलेला ते आपण पाहिलं पाहिजे. पण पुन्हा एकदा एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने मासूर मारायचं नसतं. मी ते सुरुवातीलाच म्हटलं की महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती या विषयावर सर्वसामान्य माणूस चिंतित आहे आणि सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून याची आचारसंहिता डूज अँड डोंट्स करावे न करावे हे लिहून काढणं आणि व्यवहारात येईल याचं त्या त्या पक्षाच्या नेत्याने पाहणं हे आवश्यक झालेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला, थँक्यू. बरं, मी आता चित्रवण म्हटलं की